ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಗ್ಯಾರಂಟಿ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಗ್ಯಾರಂಟಿ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಒಂದು ಭರ್ಜರಿ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ರಾಜಸ್ಥಾನದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಇದೇ ಮಾದರಿ ತರಬೇಕು ಅಂತ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ನಡೆದಿದೆ ಏನಲ್ಲಿ ಪ್ಲಾನ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 200 ಯೂನಿಟ್ ವಿದ್ಯುತ್ ಫ್ರೀ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅದೇ ರೀತಿ ರಾಜಸ್ಥಾನದ ಅಲೈನ್ಸ್ ಏಮ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ 100 ಯೂನಿಟ್ ನಾವು ನಿಮಗೆ ಫ್ರೀ ಕೊಡ್ತೀವಿ ಆ 100 ಯೂನಿಟ್ ಆದ್ಮೇಲೆ ನೀವು ಬಳಸ್ತಿರಲ್ಲ ಇನ್ನ 100 ಯೂನಿಟ್ आ यूनिट के निगदित दर इतना अगर अलग राजस्थान कूड़ा उचित करेंट योजन अथवा उचित विद्युत योजन जारी बेहतर मुख्यमंत्री कड़े भरोसे सकते मुद्दा 100 यूनिट के फस्ट 100 यूनिट वे 0 इंद 100 यूनिट फ्री इतने 101 यूनिटीन दुड कट्ता अस्ट कटोअर ಸಾರ್ವಜನಿಕರು ಇದಕ್ಕೆ ಹೇಗೆ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನ ನೋಡಿಕೊಂಡು ಉಳಿದ ನಿರ್ಧಾರವನ್ನ ಮಾಡುವುದಾಗಿ ಅಶೋಕ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ರಾಜಸ್ಥಾನದ ಸಿಎಂ ಇದ್ದಾರವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಫಿಕ್ಸ್ ಚಾರ್ಜ್ ಪಿಛಲೇ ಬಜೆಟ್ ಮೇ ಮೈನೆ ಘೋಷಣಾ ಕೀ ಥಿ 50 ಯೂನಿಟ್ ಜೋ ನಿಶುಲ್ಕ ದಿ ಜಾ ರಹಿ ಹೈ ಉಸ್ಕೋ 100 ಯೂನಿಟ್ ಕಿಯಾ ಜಾಯೆಗಾ उसके अनुसार 1 मई से ये घोषणा प्रारंभ हुई और पहला बिल आएगा अभी 1 से 15 जून के बीच में है उसमें 100 यूनिट तक तमाम प्रदेशवासियों को चाहे वो कितनी बिजली कंज्यूम करे तब भी फ्री दी जाएगी उसके अलावा इंसेंटिव दिया जा रहा है 200 यूनिट तक जो पाबंद रखेंगे अपने आप को उनको 100 यूनिट तो फ्री होगी होगी उसके अलावा 100 से 200 यूनिट तक जो है उनका भी जो फिक्स चार्ज है अन्य चार्जेज हैं वो चार्ज नहीं दिए जाएंगे इस प्रकार उनको भी बहुत बड़ी राहत मिलेगी और अब वो भविष्य के अंदर 100 यूनिट पूरी तरह फ्री 200 यूनिट अगर बिजली का कंज्यूम करते हैं उनके लिए भी बहुत बड़ी राहत होगी उनको अब कोई फिक्स चार्ज लेना पड़ेगा फिक्स चार्ज से बहुत भारी दबाव पड़ता है परिवार पर और ये फीडबैक मुझे मंगलवार शिविर में मिला और जो लोग मिलना है मुझसे उनको चिंता ये थी कि ये फिक्स चार्ज के माध्यम से जो 200 यूनिट तक भी बिजली उपभोग करते हैं उनको भी तकलीफ आएगी अब मैं उम्मीद करता हूँ कि जो परिवार लगभग 1 करोड़ 10 लाख परिवार है उससे अधिक परिवारों को इस फैसले से राहत मिले